औरंगाबाद मध्ये आज सलग चौथा दिवस आहे 45 वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण बंद आहे आणि इथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। शुक्रवारपासून औरंगाबादमध्ये लसींचा साठा संपलाय आणि त्यामुळे सलग चौथ्या दिवशी औरंगाबादमध्ये आता लसीकरण पूर्णतः बंद आहे। लसीकरण केंद्रावर अशा पद्धतीने बोर्ड सुद्धा लावण्यात आले आहे, लसींचा साठा नसल्यामुळे लसीकरण बंद राहील। त्यात शनिवारी 18 ते 44 वर्ष वयोगटातील लोकांचं लसीकरण सुरू केलं, मात्र एकच दिवस 300 लोकांना लस दिली। रविवारी पुन्हा लसीकरण बंद ठेवण्यात आलं होतं आणि सोमवारची अवस्था तुमच्या डोळ्यासमोर आहे। त्यातही आज 18 ते 44 वयोगटातील 300 जणांना फक्त लस देण्यात येणार आहे, कारण तेवढाच साठा आहे आणि 45 ते उर्वरित वर्षे सगळं लसीकरण बंद आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरण बंद असणार आहे। रोज संध्याकाळी ऑर्डर आदेश काढून उद्या लसीकरण बंद राहील अशा पद्धतीची सूचना देण्याची वेळ मनपा प्रशासनावर आलेली आहे आणि त्यामुळे आता एक मोठी अडचण झालेली आहे। लसीकरणाची सुरुवात सध्या तरी कोणाला सांगता येणार नाही। इथे काही नागरिक लसीकरणासाठी आलात तुम्ही? कधीपासून येत आहे? शुक्रवारपासून येतो। अच्छा, लस नाही मिळाली? नाही मिळाली। काही सांगितलंय तुम्हाला कधी मिळणार? सांगू शकत नाहीत म्हणे आम्ही, फक्त तुम्ही येऊन चौकशी करत राहा। लसीकरणाच्या मोहिमेची सध्या ही अशी कुलूपबंद अवस्था झाली असं आपण निश्चितपणे म्हणू शकतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिक सह मी विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। विठू माऊलीचा गजर म्हणजे मेडिकल स्टोअर मालकांना आता एमआरपी पेक्षा अधिक किमतीनं औषधं विकता येणार नाहीये। दिल्ली हायकोर्टानं तसे आदेश दिलेत। ऑक्सिजन आणि औषधांचा मोठा तुटवडा होत असल्यामुळे हे आदेश देण्यात आलेत। औषधांच्या तुटवड्यामुळे या औषधांचा काळाबाजार होत असल्याचं निदर्शनास आल्यानं कोर्टानं हे आदेश दिलेत। देशाला 122 कोटी लसींच्या मात्रांची गरज असल्याचं केंद्रानं म्हटलंय। केंद्राचं सर्वोच्च न्यायालयामध्ये आपलं प्रतिज्ञापत्र केंद्रानं सादर केलंय आणि या प्रतिज्ञापत्रामध्ये 18 ते 45 वयोगटातल्या 59 कोटी लोकांचं लसीकरण पूर्ण करण्याचं हे उद्दिष्ट असल्याचं केंद्रानं म्हटलंय। लसीचा तुटवडा भासू नये यासाठी लसींना जलद गतीनं मंजुरी दिली जाते असंही केंद्रानं म्हटलंय। राज्यात 45 वर्षांवरच्या नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात मुंबईचा 7वा क्रमांक आहे, तर कोल्हापूरचा 1वा क्रमांक लागलाय। आरोग्य फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांनंतर मुंबईमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांचं लसीकरण सुरू झालंय। साठा वाढला तर वेगानं लसीकरण करू असं पालिकेनं म्हटलंय आणि त्यामुळे संसर्गाचा वेग हा कमी होईल असं वैद्यकीय तज्ज्ञ सांगतायत। देशभरात मोफत लसीकरणाची सर्वपक्षीय नेत्यांनी मागणी केली आहे। केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये कोरोना उपाययोजनांसाठी 35,000 कोटींची तरतूद केली आहे आणि त्याचा वापर हा मोफत लसीकरणासाठी करा अशी राज्यातल्या सर्वपक्षीय नेत्यांनी मागणी केली आणि त्यासाठी संयुक्त पत्र केंद्राला पाठवण्यात आलंय। बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे 24।